चांदवड आग्रा महामार्गावर दुपारी 3:30 सुमारास एकाच वेळेस दोन वेगळ्या गाड्यांचे अपघात झाले. त्यात यूपी 25 सिटी 8470 हा ट्रक रद्दी पेपरने भरून चांदवड बाजूकडून मालेगावकडे जात असताना चांदवड तालुक्यातील राहुल घाट उतरताना ट्रक चालकाचा गाडी चालवताना नियंत्रण सुटल्यानं गाडी बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन पलटी झाली. त्यात चालकाच्या पायात जबर मार लागल्यानं त्यात तात्काळ सोमाटोल कंपनीनं चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर 10 मिनिटातच दुसरा अपघात त्याच ट्रकच्या समोर 100 फुटाच्या अंतरावर इको कार नंबर MH15 GX 3576 हे देखील चांदवड बाजूकडून मालेगावकडे जात असताना तिला पाठीमागून मालवाहतूक टेलर RJ01GB4922 या वाहतूक टेलरना पाठीमागून ठोकर मारल्यानं इको कार मधील महिला सुगंधा काटे वय वर्ष 42 राहणार नाशिक ह्या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे औषध उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.